महाविकास आघाडीतून काडीमोड घेतल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी उद्या बारामतीमध्ये येणार आहेत. राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर त्यांची मोठी सभा होणार आहे. या सभेमध्ये विजेचा लपंडाव, सरकार पिकाला हमीभाव देत नाही यामुळे बळीराजाचा हुंकार घेऊन मी बारामती आणि इंदापूर तालुक्यात येतोय, तुम्ही सुद्धा सर्वजण सभेला उपस्थित राहा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे. विजेचा लपंडाव, रात्रीची वीज आणि बाकी सगळ्या घटकांना 24 तास वीज मिळत असताना शेतकऱ्याच्या वाट्याला आलेली 8 तास वीज, त्यात 4.5 तास भारनियमन, 3.5 तास मिळणारी वीजसुद्धा 3-4 वेळा खंडित होणार, अशा तापलेल्या उन्हामध्ये शेतकऱ्यांना शेती करायची कशी? उभा ऊस वाळून चाललेला आहे, साखर कारखाने ऊस तोडायला तयार नाही, FRP चे तुकडे केले जात आहेत, सरकारचं धोरण येत नाही, रासायनिक खताचे भाव गगनाला भेटलेले आहेत, महागाई वाढत चाललेली आहे, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेती कशी करायची आणि जगायचं कसं? आणि म्हणून बळीराजाचा हुंकार घेऊन, हुंकार यात्रा घेऊन मी तुमच्या तालुक्यामध्ये भवाननगरला 20 एप्रिलला येतोय 6:30 वाजता. मी तर येणारच आहे डरकाळी फोडायला, तुम्ही मोठ्या संख्येनं या, एवढीच या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो.